बेळगावातील श्रीराम सेना हिंदुस्तानच्या राम भक्तांनी श्रीराम नवमी शोभायात्रा निमित्त तब्बल महाराष्ट्रातून डॉल्बी मागून मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी शोभायात्रा काढली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे श्रीराम नवमी यात्रेसह अनेक धार्मिक कार्यक्रम होऊ शकले नव्हते, पण यावर्षी या श्रीराम नवमीच्या हिंदू कार्यकर्त्यांनी या शोभायात्रेचे आयोजन केले होते. ही शोभायात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून कित्तूर राणी चन्नम्मा मार्गे कॉलेज रोड धर्मवीर संभाजी चौक सह रामलिंग खिंड गल्ली पर्यंत काढण्यात आली होती. राम भक्तांचे चैतन्य व डॉल्बीचा आवाज अशाने संपूर्ण बेळगाव शहरात भक्तिमय वातावरण पसरले होते. या शोभायात्रेमध्ये महाराष्ट्रातील डॉल्बी लाइटिंग भव्य दिव्य श्रीराम प्रभूंची मूर्ती त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्ररथ भव्य दिव्य अशी हनुमान मूर्ती व बैलजोडी चित्ररथ यांचा समावेश यामध्ये होता. याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्तानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर यांनी माहिती दिली. सर्व बेळगाव नगरीमधील माझ्या सर्व माता भगिनी हिंदू कार्यकर्त्यांना सर्वांना रामनवमीच्या तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण श्रीराम सेना हिंदुस्तानच्या माध्यमातून श्रीरामनवमी शोभायात्राचं यात्रेचं आज इथं नियोजन केलेलं आहे आणि कोरोना आल्यामुळे दोन वर्ष आपण कोणताही आम्हाला हे असा कुठलाही प्रोसेशन किंवा कुठलीही जयंती वगैरे साजरी करता आली नाही आणि त्याच्यासाठी आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानपासून आज शोभायात्रेचं नियोजन केलेलं आहे आणि ही शोभायात्रा भव्यदिव्य अशी शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रेमध्ये एक नवीन प्रकारचं लाइटिंग आपण या ठिकाणी आज इथं आणलेलं आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक इथं प्रोसेशनमध्ये एक चित्ररथ असणार आहे, त्याच्यानंतर बैलगाडा चित्ररथ आणि त्याच्यानंतर भवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ, प्रभू रामचंद्रांचा चित्ररथ, त्याच्यानंतर बजरंगबलीचा चित्ररथ आणि ह्या मिरवणुकीमध्ये मलखांब असेल, लाठीकाठी असेल, त्याच्यानंतर ढोलताशा असेल, त्याच्यानंतर कुरबर बँड आहे आणि हलगी आहे, असं एक लेझिम आहे, असं एक भव्यदिव्य अशी ही मिरवणूक आपण संघटनेच्या माध्यमातून आज इथं आपण काढत आहोत आणि सर्व माझ्या बेळगाव नगरीतील सर्व नागरिकांनी ह्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं अशी एक संघटनेच्या माध्यमातून मी विनंती करतो. जय श्रीराम. प्रोसेशन किती वाजेपर्यंत चालणार? साधारण 10 वाजेपर्यंत प्रोसेशन चालणार आहे. पोलीस विभागाकडून काय परमिशनचं वगैरे असं काही नाही आहे, त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि मी प्रशासनाचा पण मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पण आम्हाला हे सहकार्य केलेलं आहे. या चित्ररथ शोभायात्रेमध्ये लाठी, मलखांब, हलगी, लेझिम, कुरबूर बँडचा समावेश असल्याने शोभायात्रेला आणखीनच महत्व आले. या यात्रेमध्ये युवा वर्ग रामभक्त सह अनेकांनी भाग घेतला होता. पावसाच्या आगमनामुळे काही काळ शोभायात्रा आरंभ करण्यास उशिरा का होईना ही शोभायात्रा काढण्यात आली. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.